नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आरोग्याचं महत्त्व लहानपणापासूनच आपल्याला सांगण्यात आलंय आणि आरोग्याचं हे महत्व कोरोनाच्या काळात अधिक नव्यानं अधोरेखित झालंय आरोग्याची जनजागृती करण्यासाठी लुपिनच्या पुढाकार घेण्यात आलाय लुपिन फाउंडेशन डेच्या निमित्तानं सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय यात विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात आहेत त्यातीलच आरोग्यविषयक योजनांची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश पाटील पंचवीस वर्षांपासून त्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडूनच या योजनांची माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार आज आपण लुपिन फाउंडेशन संस्था व सिंधुदुर्ग लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्या काय शासकीय योजना आहेत आपल्या गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्या काय आरोग्यविषयक योजना आहेत याबद्दल आप आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम मी लुपिन फाउंडेशन परिवाराचं स्वागत करतो की ही संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्यविषयक योजना रा राबवत आहे आज एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोंबर या कालावधीमध्ये त्यांचा आरोग्यविषयक जनजागृती सप्ताह जिल्ह्यामध्ये सुरू आहे या अनुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला विविध योजनांची माहिती आपण यांच्यामार्फत आणि सिंधुदुर्ग लाईव्ह मीडिया यांच्यामार्फत पोचवत आहोत या दृष्टीने की जेणेकरून त्या लाभार्थ्याला गावातील श ग्रासरूट लेवलपर्यंत त्या लाभार्थ्याला त्याची माहिती योजनेची माहिती मिळावी आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याची फायदा व्हावा सर्वप्रथम आपण गरोदर मातेसाठी बघितलं तर याच्यामध्ये आपणाला पंतप्रधान मातृवंदना योजना ही योजना आपण सर्व प्रथम जे खेपेच्या ज्या गरोदर माता आहेत यांच्यासाठी दिलेली आहे ह्या योजनेअंतर्गत आपण सर्व गरोदर मातेला पहिल्या जिवंत आपत्त्यापर्यंत पाच हजाराचा पार लाभ त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट खात्यामध्ये जमा केला जातो टप्प्याटप्प्याने हे पाच हजार त्या गरोदर मातेला त्यांच्या बुडीतमजुरी म्हणून आपण ते शासनामार्फत दिली जाते पहिला हप्ता हा जो एक हजार रुपयाचा आहे तो हप्ता बारा आठवड्याच्या जा आत गरोदर मातेची नोंदणी झाल्यास हा आपण दिला जातो दुसरा हप्ता दोन हजाराचा हा हप्ता गरोदरपणाचे सहा महिन्यानंतर कमीत कमी एक प्रसुतीपूर्व तपासणी होणं गरजेचं आहे त्यानंतर दिला जातो आणि तिसरा हप्ता दोन हजाराचा तो हप्ता बाळांचं जन्म झाल्यानंतर जन्म प्रमाणपत्र आणि बाळाचं चौदाव्या आठवड्यापर्यंतचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दिला जातो या योजनेसाठी लागणारे कागदपत्र मातेचं आणि मातेचं आधार कार्ड व बँक अकाउंट लागते आणि ही योजना आपण अशांच्या मार्फत अंगणवाडी ताईंच्या मार्फत आरोग्य खात्यामार्फत तळागाळातील लोकांना देत आहोत दुसरी योजना गरोदर मातेंच्यासाठी आहे ती म्हणजे जननी सुरक्षा योजना या योजनेअंतर्गत ज्या जे लाभार्थी आपले एस सी एस टी आहेत म्हणजे जे, जे दरादेशाखाली आहेत अनुसूचित जाती जमातीतले आहेत या लोकांना जि डिलिव्हरी झाल्यानंतर संस्थेमध्ये प्रसुस्ती झाल्यानंतर आपण त्यांना सातशे रुपयाचा लाभ त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये देतो आणि शहरी भागात जर प्रसुती झाली तर त्यांना सहाशे रुपयेचा लाभ आपण त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केला जातो दुसरी योजना गरोदर मातीसाठीच आहे ही म्हणजे जननी सुशि सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत या कार्यक्रमाअंतर्गत आपण सर्व गरोदर मातेंचं सोनोग्राफीची तपासणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या अनुषंगाने सर्व गरोदर मात्यांची तपासणी सोनोग्राफीची केली जाते या कालावधीमध्ये सर्व ज्या तपासण्या आहेत शासकीय किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ठराविक ॲक्रिगेटेड हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आपण त्यांची पूर्ण मोफत तपासणी केली जाते डिलिव्हरीपर्यंत जाण्याचा खर्च दवाखान्यामध्ये जाण्यासाठी येणारा खर्च किंवा डिलेवरी झाल्यानंतर प्रसुती झाल्यानंतर आपण त्यांना घरी सोडण्यासाठी पण आपण एक वाहन उपलब्ध करून देतो आणि त्या पद्धतीनं जननी कार्यक्रमाची अंमलबजावणी करतो त्याचबरोबर जे बालक एक वर्षापर्यंत आहेत त्यांच्या बालकांच्या ज्या तपासण्या आहेत ज्या लागणारे औषधं आहेत निमो निमोनियासाठी असतील अतिसारासाठी असतील ही सर्व औषधं पण त्यांना एक वर्षापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट सर्व शासकीय संस्थेमध्ये दिली जाते तिसरी योजना जी आहे आपली तीस वर्षावरील पॉप्युलेशनसाठी जे काही तीस वर्षावरील आपले जिल्ह्यातील लोकसंख्या आहे तर त्या तीस वर्षातील लोकसंख्यांना गाव पातळीवरती आपले समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेविका आरोग्यसेवक आशाताई यांच्यामार्फत ब्लड प्रेशर डायबेटीस कॅन्सर या तीन आजारांची आपण तपासणी फ्री मोफत केली जाते जा आणि जा या या योजने अंतर्गत आपण त्यांना लागणारे जे औषध उपचार आहेत ते सकडं आपण फ्री ऑफ कॉस्ट सर्व शासकीय संस्थेमध्ये आपण त्यांना देत आहोत याचाही लाभ लोकांनी जनतेने घ्यावा दुसरी योजना जी आहे दी क्षयरोग रुग्ण जे आहेत आपल्या जिल्ह्यातील त्यांच्यासाठी निश्चय पोषण योजना म्हणून शासनाची योजना आपण राबवत आहोत या योजनेअंतर्गत आपण जे काय रुग्ण आहेत आपले क्षयरोगी तर यांना आपण उपचारापर्यंत प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये पोषणासाठी त्या क्षयरोगाच्या पोषणासाठी आपण त्यांना पाचशे रुपयेचा मोबदला ह्या त्यांच्या अकाउंटमध्ये उपचार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत दिला जातो अशा पद्धतीनं क्षयरोगाची सगळं आपल्याकडे योजना आहे आणि आणि ज्या योजना आपण ग्रास रूट लेवल हो लावतो त्यापैकी खालील दुसरी एक योजना आहे की ती आपणाला मोफत गरोदर मात्यांची तपासणी जे काय आहे गरोदर मात्यांची सगळी तपासणी असतील इन्व्हेस्टिगेशन असतील त्या सर्व तपासण्या रक्ताच्या तपासण्या असतील थायरॉईडच्या तपासणी असतील शुगरच्या तपासण्या असतील सर्व तपासण्या आपण दवाखान्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट शासकीय व जे काय अॅग्रिगेटेड हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट केले जातो ह्या सर्व योजनांचा लाभ आपण आपल्या सिंधुदुर्गातील जनतेने घेण्याचा आहे यासाठी आपण आपल्या गावातील अशाताई आरोग्यसेविका आरोग्यसेवक समुदाय आरोग्य अधिकारी सर्व शासकीय संस्था व असे सामाजिक लुपिन फाउंडेशनची जे असे संस्था आहेत एन जी ओ आहेत यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त, जास्त लोकांनी लाभ घ्यावा व तसेच या लाभ लाभ घेऊन आपला आपलं जे काय यो योजना आहे त्या योजना है। तळ्यागाळातील लोकांच्यापर्यंत पो पोचाव्यात ह्या दृष्टीनंच या, या लुपिन फाउंडेशनला धन्यवाद देतो सिंधुदुर्ग लाईव्हचं सगळं मी आभारी आहे की यांच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामार्फत हे सर्व योजना तळ्यागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत ह्या सर्वां दोघांनाही आमच्या माझ्यातर्फे शुभेच्छा धन्यवाद देतो जय हिंद